इंडिया आघाडीची मुंबईतल्या ग्रँड हयात मध्ये थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं जल्लोषात स्वागत, तर इंडिया आघाडीवर भाजपची जोरदार टीका। उद्योगपती अदानींमार्फत $1 बिलियन देशाबाहेर गेले आणि परत आले। विदेशी वृत्तपत्राचा हवाला देत राहुल गांधींचा गौप्यस्फोट, जेपीसी मार्फत चौकशीची मागणी। September 18 ते 22 दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन, 10 पेक्षा अधिक महत्त्वाची विधेयकं अधिवेशनात मांडणार। अधिवेशनादरम्यान भाजप खासदारांचे सर्व कार्यक्रम रद्द। मेट्रोच्या कामामुळे मंत्रालयातील काही कार्यालयाच्या काचा फुटल्या, ब्लास्टिंगमुळे अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेनं उडाल्याची घटना, तर मंत्रालयात चाकू घेऊन जाणारा एक जण ताब्यात। ऐन सणासुदीच्या काळात तुरडाळ 170 रुपयांवर, 2 महिन्यात तब्बल 50 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। जवान सिनेमातील बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर, हा डायलॉग वादाला तोड़ फोडणारा। डायलॉग मधून समीर वानखेडेंना आव्हान दिल्याच्या चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।